सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबतचे गैरसमज दूर व्हावेत व त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी नंदुरबार येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या रॅलीचे आयोजन केले. जागतिक क्षयरोग दिन दिनांक 24 मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. नंदुरबारातही जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अजय विंचुरकर, डॉक्टर ढोले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिरीष भोजगुडे, नितीन मंडलिक, मच्छिंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका क्रीडा संकुल मैदानापासून सुरू झालेली ही रॅली हात दरवाजा द्वारकाधीश मंदिर नगरपालिका मार्गे पुन्हा क्रीडा संकुल मैदानात दाखल झाली. रॅलीत शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी क्षयरोग निर्मूलनाबाबत विविध घोषणा दिल्या. मिळून सगळे एकत्र निदान, उपचार आणि काळजी हे जे सर्व क्षय रुग्णांना बरे करण्याचे सूत्र. आणि खोकला आचराने क्षयरोगाचा सापळा. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर एम कलशेट्टी यांनी याबाबत अधिकची माहिती दिली. आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी आणि क्षयरोगाची लक्षणं काय आहेत ती अतिशय सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगणं आणि ह्या कामामध्ये सर्वांचा सहभाग आहे. आज आम्ही जी ही जनजागृती रॅली घेतली याच्यात शैक्षणिक संस्था आहेत, नर्सिंग कॉलेजेस आहेत, शासकीय विभाग आहे, विविध पत्रकार आहेत. सगळ्या मंडळींच्या सहभागातून, समाजाच्या सहभागातून जर आपण जर केलो तर त्याला यश येते. कारण सगळ्यांची याच्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं फार गरजेचं आहे आणि एकसुद्धा वेळेत जर लक्षणं माहीत झाली त्याला वेळेत जर आपल्या शासकीय रुग्णालयात आणला तर त्याच्यावर उपचार करता येईल. त्यामुळं हा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अजय विंचुरकर यांनीही याबाबत माहिती दिली.
24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त टी बीची जी रॅली आहे त्याच्यामध्ये टी बीचा आजार कशामुळे होतो व त्याचा प्रसार कशामुळे होतो व त्याला त्याची तपासणी व उपचार कोणत्या संस्थेत घेतला जातो याची जनजागृती करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सर्व शासकीय पातळीवर सर्व प्रकारे आपण शासकीय शासन नंतर अशासकीय संस्था एन जी ओ नंतर शैक्षणिक संस्था नर्सिंग कॉलेजेस असेल यांच्या मार्फत आपण जनजागृती करीत आहोत.